नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। बिहारच्या विश्वशांती बुद्ध विहाराच्या हुबेहू प्रतिकृतीचे गाळेगाव मोहनेमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते लोकार्पण। बिहार मध्ये असणाऱ्या विश्वशांती बुद्ध विहाराचे बौद्ध समाजाच्या मनामध्ये मानाचं स्थान आहे। या पार्श्वभूमीवर माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या विशेष निधीतून गाळेगाव मोहने येथे उभारण्यात आलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराचं जल्लोषात लोकार्पण करण्यात आलंय। मोहने येथील गाळेगाव परिसरात हे विश्वशांती बुद्ध विहार उभारण्यात आलाय। या ठिकाणी असलेल्या जुन्या बौद्ध विहाराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी तत्कालीन आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे केली होती। तसेच बिहारमध्ये असलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराप्रमाणेच इथल्या नव्या बुद्ध विहाराची उभारणी करण्याची विनंती केली। नरेंद्र पवार यांनीही या मागणीवर तातडीने कारवाई करून तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष निधीची मागणी केली होती। त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही तत्काळ मंजुरी देत निधी मंजूर केला होता। परंतु मधल्या महाविकास आघाडीच्या काळात इतर विकास कामांप्रमाणे या कामालाही स्थगिती देण्यात आली होती। परंतु मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होताच कामांवरील ही स्थगिती उठवण्यात आली आणि या बौद्ध विहार नव्याने बांधण्याचा मार्ग मोकळा झाला अशी माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे। गेल्या काही महिन्यात या बौद्ध विहाराच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरू झालंय, ज्याचं काल माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं। या नव्या विश्वशांती बुद्ध विहाराची रचना ही हुबेहू बिहारमधील बुद्ध विहाराप्रमाणेच करण्यात आल्यानं लोकांना आता बिहारला जाण्याची आवश्यकता भासणार नाही अशी प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी दिली आहे। तर मोने टिटवाळा मंडळ भाजपा उपाध्यक्ष अनंत पाटील यांनी या कार्यक्रमावेळी नरेंद्र पवार यांनी आपल्या आमदारकीच्या काळात केलेल्या विकासकामांची पूर्ण यादी वाचून दाखवताच उपस्थितांमधून टाळ्याचा एकच कडकडाट करण्यात आला। यावेळी विश्वशांती बुद्ध विहार गाळेगाव अध्यक्ष मारुती लिंबाजी मिसळे, श्रीहरी चव्हाण, मोने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, आरपीआय पक्षाचे नेते अण्णा रोकडे, सुरेश बारसिंग, माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, माजी नगरसेवक शारदाताई गायकवाड, माजी नगरसेवक दया शेट्टी, संतोष शिंगोळे, अनंता पाटील, बाळ भालेराव, अरुण गायकवाड, राजाभाऊ पाटकर, अमित धाकरस, रमेश कोणकर, संग्राम मोरे, प्रवीण तेलोरे, दादासाहेब निकाजे, अपर्णा पाटील, प्रीती दीक्षित, मीनाताई कांबळे, शशिकांत पाटील, सुनील घेगडमल, राज भोसले, सुहास टोंबे, रत्नपाल मस्के, दीपक वाघ, वसंत मगर, महेंद्र मगर, विनोद ठोंबरे, कल्पेश जोशी, अनिल चौधरी, कल्पना पिल्ले, मुन्ना रईस, हेमंत गायकवाड, संदीप गायकवाड, प्रमोद घर, दीपक कांबळे, सुशील पायल, रतन पाटील, विनायक भगत, राजन पाड्याची, विजय जाधव, मंगला सावंत, आर मुरगण आदी मान्यवर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विश्वशांती कमिटीचे सर्व सदस्य स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात।